मराठी चित्रपटसृष्टीवर निश्चितच शोककळा पसरली आहे. पुण्यामधल्या खासगी रुग्णालयात सुमित्रा भावे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं निधन झालेलं आहे. अनेक संवेदनशील चित्रपटांची दिग्दर्शिका अशी सुमित्रा भावे यांची ओळख आहे. त्यामुळे निश्चितच मराठी कलाकारांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया, त्यांची श्रद्धांजली आपण झी 24 तासवर जाणून घेणार आहोत. मात्र कासव, संहिता, देवराई, अस्तू, दोघी अशा सिनेमांचं दिग्दर्शन सुमित्रा भावे यांनी केलेलं होतं. आणि निश्चितच मराठी चित्रपटसृष्टीवर ही शोककळा आहे, ही पोकळी कधीच न भरून निघणारी आहे. सुमित्रा भावे यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यामधल्या खासगी रुग्णालयामध्ये त्या दाखल होत्या. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या संपर्कात आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री. मृणालजी, आत्ताच बातमी कळतीय सुमित्रा भावे यांचं निधन झाल्याची, आपली श्रद्धांजली. सुमित्रा मावशी एक अतिशय अप्रतिम लेखिका होत्या, दिग्दर्शिका होत्या. सामाजिक प्रश्नांवर त्यांचं जे भाष्य असायचं ते त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून आपल्याला सतत जाणवायचं. खूप काही शिकण्यासारखं होतं. आणि मला वाटतं की एखादी स्त्री वयाच्या 50 नंतर आपल्याला एक वेगळं क्षेत्र खुणावतंय हे लक्षात घेऊन त्या क्षेत्रात इतकं मनापासून झोकून देऊन आणि अप्रतिम काम करते. मला वाटतं माझ्यासारख्या अभिनेत्रीला, दिग्दर्शिकेला त्यांचा कायमच खूप अभिमान वाटत राहील. खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्या कलाकृतींमधून सुद्धा. माझं भाग्य आहे की मला त्यांच्या बरोबर वेलकम होम या चित्रपटात नुकतंच काम करायला मिळालं आणि त्या दरम्यान सुद्धा एक माणूस म्हणून, अभिनेत्री म्हणून मला खूप समृद्ध होत आलं. माझ्यासाठी हा खूप मोठा पर्सनल लॉस आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी सुद्धा आहे, मराठी स्त्री दिग्दर्शिकांसाठी सुद्धा आहे. त्यांची उणीव नेहमी भासत राहणार. धन्यवाद मृणालजी. जी 24 तासकडे आपण ही प्रतिक्रिया दिली, आपली श्रद्धांजली व्यक्त केली. निश्चितच खूप दुःखद ही बातमी आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन झालंय. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पुण्यामध्ये त्यांचं निधन झालं. गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि त्यांनी अनेक संवेदनशील चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. कासव या चित्रपटाला 2016 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. याशिवाय नितळ, अस्तू, देवराई यासारखे अनेक आशयघन चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं होतं. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे पुण्यामधून आपल्या बरोबर होते आणखी तपशील देण्यासाठी. अरुण, आपलेही धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24 तास.